नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी, सरकार मला तुरुंगात टाकणार, मनोज जरांगींचा धक्कादायक खुलासा, राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दरम्यान राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे, तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे। हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता राज्य सरकार मला कधीही तुरुंगात टाकू शकतं, परंतु तुम्ही खचून जाऊ नका, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले आहे। दरम्यान यासंदर्भात बोलत असताना जरांगे पाटील यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाड यांच्यावरती गंभीर आरोप केले आहे। स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला मारणारे हे लोक तुम्ही दोन नंबरी आहात, एवढंच नाही तर दरेकर तुम्ही किती शातीर आहेत, किती मारेकरी आहेत हे मला अंतर्वालीत बसून माहिती आहे। खरं तर माझ्याविरोधात गेल्या 6 महिन्यापूर्वीच भाजपने हे अभियान सुरू केलं आहे। मला निवडणुकीच्या अगोदर ते तुरुंगात टाकणार आहे। दरेकर मराठ्यांच्या लोकांना आमिष देऊन मुद्दामपणे फोडत आहे। दरेकर आणि इतर भाजपचे नेते मुद्दामपणे मराठ्यांच्या नेत्यांना आमिष देऊन फोडत असल्याचा आरोप देखील जरांगे पाटलांनी केला आहे। एवढंच नाही तर सगेसोऱ्याच्या मुद्द्यावर सरकारकडून फोनही नाही, चर्चाही नाही। मात्र या सर्व गोष्टींचा भाजपमधल्या 65 ते 69 लोकांना फटका बसणार असल्याचा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे। दरम्यान प्रवीण दरेकर यांनी समस्त महाराष्ट्रातील मराठा समाजातील मुलांचा अपमान केला आहे। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि प्रसाद लाड यांच्यासारख्या नेत्यांच्या मार्फत देवेंद्र फडणवीस हे सगळं घडून आणत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे। दरम्यान छगन भुजबळ ज्या पक्षाचा प्रचार करणार, मराठा समाज त्याचा 100% सुपडा साफ करणार असल्याचा इशारा देखील मनोज जरांगेंनी यावेळी दिला आहे। भाजपमधल्या मराठ्यांना आता जागा होण्याची वेळ आली आहे। माझं खोटं नाटक काहीतरी बाहेर आणणार आणि मला बदनाम करणार, अशी टीका त्यांनी केली आहे। मला आणि समाजाला राजकारण करायचं नाही, आमचं ठरलेलं आरक्षण द्या, आम्ही तुम्हाला विरोध करणार नाही, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे।